उजवी या मे महिन्यात कुठं जायचं आहे? काही ठरवलंस का तू? हाँ। ठरवलंस आणि मला सांगितलं सुद्धा नाहीस? अरे मी अगं, तुला माझं एक ऑफिस असतं, तिथून मला रजा घ्यावी लागते, कामं ऍडजस्ट करावी लागतात, तिकिटाचं बुकिंग करावं लागतं, हा विचार सुद्धा तुझ्या मनाला शिवला नसेल अरे ना? माझं ऐकून तर घेशील माझं का? तुझ्यासारखं नाहीये ग, तुझं काय स्वतःचं पार्लर आहे, तू हवी तेव्हा सुट्टी घेऊ शकतेस, तुझ्या त्या वैशालीवर सगळी जबाबदारी टाकून. माझं तसं नाहीये. तू आयुष्यात कधीतरी माझा विचार करणार आहेस का की तू म्हणशील तेव्हा बागा भरायच्या आणि तुझ्या मागे फरफडत फिरायचं? बोल ना, बोल. किती बोलतोस रे तू? मी नाही मी, अरे माझं ऐकून तर घे, मी काय म्हणते ते। ऐकतोच आहे, आयुष्यभर तुझंच ऐकतोय. शी ऋषी, तू ना किती म्हातारा झालायस माहितीये? मी नाही तर काय, सारखी आपली कटकट कटकट कटकट। अरे शरीर थकलं ना तरी मनाने म्हातारं व्हायचं नसतं, टवटवीत राहायचं असतं माझ्यासारखं। काय बोल, ऐकतोय, थोड्या मोठ्यांचे विचार बोल. वरती जाऊ दे। हे बघ, आपण जातोय सिमला कुलू मनालीला, पण तारीख अजून ठरलेली नाहीये, कारण राहुलची परीक्षा कधी संपणार आपल्याला माहिती नाही। शिवाय मी रोहनच्या रिझल्टसाठी थांबले होते, पण आता आपण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाऊ शकतो। कधी रिझल्ट? कधी आहे? उद्या। उद्या? कमाल आहे. आणि तू अजिबात टेन्शन घेतलेलं नाहीस? कसलं टेन्शन? आई आई, मला 2 रुपये दे ना। 2 रुपये कशाला ग? मला गोळा खायचाय। गोळा? आणि बर्फ खाल्ल्यानंतर कुणाचा घसा खराब होतो? पण तिथे रोहनला त्याचे सगळे मित्र गेट वर उभा राहून खातात, मग पण मी का नाही खाऊ एकटी। बर, तू पण खा. बाबा देत आहेत, जा। ए एकच खायचा बर का? ए विकी, जोर लाव की, जोर लाव विकी की, कम ऑन, ये ऍक्टिंग करू नको, जोर लाव ना, जोर लाव. ए वीर, अरे हरू नको विकी. ए टँगो लाव ना, ए कर ना, ए लाव ना, ए लावते ना. हा काय करते, जोर लाव विकी. ए दुसरा हात नाही, दुसरा लाव नको, दुसरा हात लाव नको. ए विकी, एवढा बडबड करत असतो आता कर ना काहीतरी. यस, कॉंग्रेस विकी वन. चल इस बार तो और एक गोला खेला. आईला मैंने मी जिंक लो आणि मी स्किल वाचा. अरे तो हलको ना, त्याने किल वाचा असते. गोळा केलं गोळा. ठीक आहे एवढेच ना, मग चला तर. अय्या टपकी का गोळा घ्या एकदम बच्चावाला. हे बहादूर, गोळा खायगा क्या? आ जा जल्दी. पण विकी सॉलिड आहेस तू, सगळ्यांबरोबर जिंकलास. अरे रोज काम करून करून हात एकदम कडक झाले. हा वैशाली, हो हो, नाही मी येईन ना उद्या. बर बर, हा नाही बंद कर पार्लर, चालेल. गेले ना सगळे? बर बर, ओके थँक्यू. काय गोळा एन्जॉय करतायत बघ. आता दिवसभर नाक वाहत राहणार. सुट्टी तर आहे, काय फरक पडतो? तुझं काय जात आहे म्हणायला? अरे मगाशी तुझ्या समोरच पैसे दिले ना, तेव्हा अडवायचं होतस मग. हॅलो. नाही 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 नाही, त्याला सुट्टी पडली. अहो घरी कसं सापडेल तो? हा हो हो, मी सांगेन त्याला नक्की. हो ऑफकोर्स. तब्येत कशी आहे तुमची आता? अच्छा अच्छा. हा म्हणजे सगळी पथ्य आली. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. हो हो मी सांगेन त्याला. थँक्स थँक्स. अरे बी एम चावला, तुला आठवत नाही का त्यानं हार्ट अटॅक आला होता गाडी चालवताना? रोहन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. आता हॉस्पिटलमधनं घरी आले ते, आणि घरी आल्या बरोबर पहिला फोन रोहनला केला. हाव नाईस फोन दे खरंच. चला होत ते चांगल्यासाठी होत. ए रोहन घरी आल्याने तुम्हाला आठवण करा त्याला सांगायची. हो जी. काय रे, काय झालं? असंच डोक्यात आलं. ही दुसऱ्याला मदत करायची सवय तशी चांगली असते, पण एखाद्या वेळेस अंगाची सुद्धा येऊ शकते. म्हणजे? नाही का असंच काहीतरी आठवलं.
एवढं सिरियस काय नाही. समजलं समजलं. मी फोक्शा, मग तू कोण? डोपशा. कारण माझ्या शरीरात जेवढी ताकद आहे ना तेवढी तिच्या डोक्यात आहे. समजलं काय? तू आज तर काय बोलला नाहीस ते? बोलून काय पाहिजे? परीक्षेचा रिझल्ट समजेल ना. हो रे, रिझल्ट ना. तुला काय प्रॉब्लेम आहे का? पण नाही रे, प्रॉब्लेम असं काय नाही. बट इज अ लाईट टेन्शन, यु नो. अरे यार, तुला परीक्षेचं एवढं टेन्शन का आलं रिझल्टचं? हो रे, उद्या सगळं ठरेल. सगळं म्हणजे? सगळं म्हणजे मी पास होणार की नाही, मी ह्याच शाळेत राहणार की नाही, आणि तुझी माझी मैत्री, सगळंच. टेन्शन म्हटले यार, होशील तू पास. असं बोलून पास होता आलं असतं तर गेल्या 2 वर्षात पास झालो नसतो. अरे पण तू अभ्यास केलायस ना, तुला पेपर चांगले गेलेत ना. हो रे. मग खरं सांगू, टेन्शन आलं ना ह्या वर्षी. गेले 2 वर्षी मला काय वाटतच नाही, बिंदास असतो मी. ह्या वर्षी सर भेटले, तू भेटलास, सरांनी अभ्यास करायला शिकवलं, तू माझा अभ्यास केलास, मी पण अभ्यास केला. म्हणून आता नापास व्हावं असं वाटत नाही, भीती वाटते. नापास झालो आणि हे सगळं गेलं तर? अरे यार, मला खरंच मनापासून वाटतंय तू होशील पास. मी पास झालो ना, तुला पार्टी देईन, मोठी पार्टी. खरच पार्टी देईन. आपण हा महिना ना पार्ट्यांचं करूया. माझी पार्टी, तुझ्या वाढदिवसाची पार्टी. नाही यार, मी माझ्या वाढदिवसाची पार्टी देणार नाही. पार्टी देणार नाही म्हणजे? म्हणजे मी माझा वाढदिवस एका वेगळ्या प्रकारे साजरा करणार आहे. मी हे दिवाळीतच ठरवलं सरांना विचारून. वेगळ्या प्रकारे? गरम गरम भजी. अरे वा. रोहन लवकर ये रे, संपतील भजी. हे आणखीन करू का? कांद्याची जास्त कर. अगं मग तू काय आहे की खा? एक तर तू टीव्ही बंद करा, नाहीतर तुमची बडबड तरी कमी करा. नॉईज पोल्युशन किती वाढलंय. यातलं काहीही होणार नाही. बाबा जगामध्ये सगळ्याच प्रकारचं पॉल्युशन वाढत चाललंय आणि आता त्याची सवय नको का व्हायला आपल्याला? मला शहाणपणा शिकू नकोस. उलट बाहेरचं पोल्युशन वाढतंय म्हणून कमी द्यायला हवं. शांत घेतली घेतली लगेच नवऱ्याची बाजू घेतली. मला तर मी नातवंडांचा कलकला असताना की शांत वाटत. येस करेक्ट आहे आजी तुझं. सरळ सरळ 2 टीम झाल्या घरात. आणि बाबा याच्यामध्ये आमची मेजॉरिटी आहे का? दू थांबा थांबा, माझा लेख यायचा म्हटलं अजून, तो माझीच बाजू घेईल बघा. तो माझा नातूही आहे म्हणून काय झालं? आमची मेजॉरिटी आहे, आम्ही जिंकणार, आम्ही जिंकणार. काय लहान पोरासारखं ओरडतो? काय उमावून चालली आहे? घर कसं शांत असलं पाहिजे. ये रुजवी बरी आहेस ना? नाही मी बरी आहे, पण म्हटलं नव्हतं माझा लेख माझीच बाजू घेणार म्हणून. चल पितूर तिकडे जाऊन टीम. काय चिरंजीव? काय पिताश्री? कसे आहात? बरं आहे. उद्या पण बरेच असणार का? आम्ही नेहमीच बरे असतो. नाही उद्या रिझल्ट आहे म्हणून म्हटलं. तू तर दरवर्षीच असतो नाही का? पण यावर्षी रिझल्ट लागणार की निकाल लागणार? ते काही लागू, पण आता मी तुमच्या टीम मध्ये ना. म्हणजे चांगलाच लागला पाहिजे. हे तो श्रींची इच्छा. साधारण किती मार्क मिळतील? मार्क सांगू का टक्के? आणि खरे सांगू का खोटे? टक्क्यातच सांग. 80 च्या वर नक्की, आणि 80 तिथे 85.
काय सांगतोस काय अंदाज टक्क्यांचा वाह काय बरं वाटलं कानांना तुमचे संवाद ऐकून तुला जर 85 जवळपास मिळाले ना मार्क तर तुला बर्थडेला पाहिजे ते गिफ्ट दिले बाबा गेल्या वर्षी तर पण गिफ्ट अजून बाकी आहे येस आय रिमेंबर बाबा समजा मी माझा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं तर तुम्ही अंदाजे किती पैसे खर्च कराल का नाही सांगा ना गिफ्ट वगैरे धरून 2-3 हजार हो ना मग ते पैसे तुम्ही मला द्या ना कारण या वर्षी ना मी माझा बर्थडे एका वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलंय व्हॉट 13 वर्षाच्या मुलाला 3000 रुपये द्यायचे वाढदिवस साजरा करायला काय करणार काय तो एवढ्या पैशाचं मला नाही माहित आणि हे त्याला विचारायचंय नाही विचारायचं ना ऋषी सगळं विचारायचं व्यवस्थित त्याची आई असली ना तरी आंधळं प्रेम आणि आवाज तो लाड करत नाही मी त्याचे मग मगाशी का थांबवलंस मला अरे तू किती चिडतोस ऋषी या गोष्टी न चिडता स्व विचारू शकतो ना आणि मग ठरवू शकतो काय करायचं ते त्यांनी पैसे मागितले म्हणजे काय गुन्हा नाही केला त्यांनी एकदम विचारलं आणि माझं डोकंच गेलं मग हेच म्हणते ना मी असं डोकं जाता कामा नये यू मस्ट हॅव पेशन्स आणि ज्या अर्थी रोहनने इतके पैसे मागितले त्या अर्थी त्याबद्दल काहीतरी विचार केला असणारच त्यांनी त्याला का हवे तितके पैसे त्यांनी काय विचार केलाय हे आपल्याला कळायला नको अरे मुलं नुसतं बोलल्यावर त्यांच्यावर खेकसणं म्हणजे त्यांना जे काय वाटते ना त्याच्याबद्दल त्यांना गिल्टी फील करायला लावणं आहे नाही वाटत तुला असं आणि हे बघ ऋषी हे सगळं कधी होणार आहे त्याला 85% मार्क मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे का त्याला इतके मार्क मिळणार आहेत का आणि मिळाले तर आनंदच आहे ना मग आपण ठरवू शकतो काय करायचं ते ओके ओके मी त्याच्याशी बोलून येते थँक्स रजनी कशाबद्दल जस्ट फॉर एव्हरीथिंग यार वीरू पुढच्या वर्षी पण वर्गाचा ऑर्डर तूच क्या बोलताय जायंगो बरोबर आहे माझा फुल सपोर्ट वीरू जर का वर्गाचा मॉनिटर राहिला ना तो कसा धबधबा असतो ना क्या बोलताय जयेश तो काय बोलणार तू कोण रे ठरवणार रिश्ते नाही तो आम तुम्हारे दोस्त थे लेकिन ए चल चल हवा आने दे किती बोलतो रे यार ए गप ए तू गप तू गप तू गप ए काय भंग जावले एक तर मला इकडे टेन्शन आले तू टेन्शन मतले टेन्शन घ्यायचं नाही ठरवलं ना तरी ते येतच आणि पुढच्या वर्षी मॉनिटर व्हायचं म्हणजे या वर्षी पास झालंच पाहिजे पेपर तर चांगले गेले होते ना तुला त्याच्यावर माझा भरोसा नाहीये का अरे गेली 2 वर्ष मला चांगलेच पेपर जात होते शेवटी काय झालं नापासच ना पण गेली 2 वर्ष तू रोहन बरोबर अभ्यास केला नव्हतास शिवाय गेली 2 वर्ष आपले सर नव्हते क्लास टीचर म्हणून घाबरू नकोस काय लफडा झाला ना तरी आपले सर तुला पास करणार नाही नाही यार सर असं खोटंपणा नाही करणार पण मी अभ्यास केलेला इमानदारीत केलेला फर्स्ट क्लास सेकंड क्लास हे तो दूर की बात आहे मी माझ्यासाठी पास झालो बस अरे यार होशील तू मनापासून केला होतास ना अभ्यास माझी आई नेहमी सांगते मनापासून जर कुठची गोष्ट केली असली ना तर यश हमखास मिळत चल यार होशील चल गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सिट अप थैंक यू सर वेल शाळा सुरू असताना ज्याप्रमाणे आपण सुट्ट्यांची वाट बघत असतो त्याचप्रमाणे मे महिन्याची सुट्टी पडल्यावर आपण ज्या दिवसाची वाट बघत असतो तो दिवस आज उजाडलेला आहे आपण केलेल्या मेहनतीला किती यश मिळालं आहे आपल्याला किती मार्क पडलेत हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असाल नाही का इज इट नॉट सो गुड सो आपल्या वर्गाचा रिझल्ट माझ्या अपेक्षेप्रमाणेच लागलेला आहे आणि माझ्या अपेक्षेप्रमाणेच जयेश वर्गात पहिला आलेला आहे थँक्स ए काय चाललंय सर काय नाही त्याला कॉंग्रॅच्युलेट करत होतो नाही इट्स अ गुड जेस्चर पण ते सगळं नंतर आधी जागेवर बसतात
सो आता मी एकेकाचं नाव घेईन, त्यांनी इथे येऊन रिझल्ट शीट घेऊन जायचे. रुचिरा, सुरवी, रिद्धी, जिग्नेश, कॉंग्रॅट्स, जयेश. प्रशांत, कॉंग्रॅट्स. झाला असेल का रे? झाला. सरांची काय अपेक्षा होती? मी पास आहो की नापास? रोहन, कॉंग्रॅट्स. अभिषेक, कॉंग्रॅट्स. आणि आता माझ्या हातात फक्त एकच रिझल्ट शीट राहिलेली आहे, वीरेंद्र साळसकरची. वेल, ही गोष्ट मी जाहीरपणे बोलावी की नाही हा विचार करत होतो, पण मी बोलतोच. वीरेंद्र साळसकर गेली 2 वर्ष ह्याच वर्गामध्ये आहे, हे सगळ्यांना माहिती असेलच. आणि पुढच्या वर्षी सुद्धा तो ह्याच वर्गात असेल. असं ज्यांना ज्यांना वाटलं होतं त्या सगळ्यांना वीरेंद्रनी खोटं पाडलेलं आहे. आणि वीरेंद्र 55% मार्क मिळवून पास झालेला आहे. अरे कॉंग्रॅट्स, कॉंग्रॅट्स. वाह, क्या बात है सर, धन्य झालो मी आज. तुमच्या मेहनतीला यश आलं. तसं नाहीये सर, सर माझे प्रयत्न फोल ठरले नाहीत इतकंच, यश मात्र त्याच त्यांनीच मिळवलं. कॉंग्रॅट्स सर. थँक यू मॅडम. इस बात पे जय हो जय. हा सकाराम, अरे 2 चहा आणि बिस्किट चा पुडा आण रे. सर आज मलाही चहा प्यावासा वाटत. आज आनंदाचा क्षण आहे सर, हे खूप आनंद होते. ह्या आनंदात मलाही सहभागी व्हावंसं वाटत. वा, उत्तम विचार बोलून दाखवला तुम्ही. सकाराम, अरे 5 चहा आण रे बाबा. 5? हो अहो, ह्या एक पिणार म्हणजे आपण 2-2 प्यायला नको. बरोबर सर. आपलं एक विद्यार्थी आहे भेटायला. हो आलो सर, एक लवकर लवकर या. काय रे वीरेंद्र, अजून घरी नाही गेलास? काही काम आहे माझ्याकडे. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्स टू यू. छान आहे सर, तुम्हाला भेटल्याशिवाय मी घरी कसं जाणार? कॉंग्रॅट्स, कॉंग्रॅट्स. तुमच्यामुळेच 5 झालं सर. तसं नसतं रे वीरेंद्र. अरे मी फक्त निमित्त मात्र होतो. सगळी मेहनत तू केलीस त्याचं फळ तुला मिळालं, नाही का? आणि ही गोष्ट आता कायम लक्षात ठेव, तू जेवढी मेहनत करशील तेवढं यश तुला कायम मिळत राहील. ओके, आता मला सांग पुढच्या वर्षी तुझं ध्येय काय असलं पाहिजे? फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास, करेक्ट. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि तो तुला मिळेल, नक्की मिळेल. तू मेहनत घेतलीस तर मिळेल, तू प्रयत्न केलेस तर मिळेल. सर मी प्रयत्न करेन आणि पहिल्यांदा तुम्हालाच भेटेन सर. मेड्या, आता आधी घरी जा, आई बाबांना नमस्कार कर आणि त्यांना आधी सांग ही आनंदाची बातमी. ते तर किती खुश होते. हो सर. जा सावकाश, जा जपून जा. हो सर. सर चहा थंड आहे. हो थँक्स. आज खरं म्हणजे इतर कुठल्याही गोष्टीला काहीही चव नसली तरी चालेल.